नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुषार सर तुमचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटीचरचा पार्ट टू विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिरियरचा टाइप टू बघणार आहोत तर यामध्ये तुम्हाला एक नोट लक्षात घ्यायची आहे ऑल इंटिरियर्स नीड ओनली वन साईन कोणत्याही इंटिरियर्सना म्हणजे सर्व इंटिरियर्सला फक्त एका साईनची गरज असते पॉझिटिव्ह और निगेटिव्ह तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो बट व्हेन वन इंटिरियर हॅज टू साईन देन पण जेव्हा एका इंटिरियरला दोन साईन असतात तेव्हा आपण काय करायचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो एक्झाम्पल्स बघितलेले होते त्याच्यापेक्षा थोडे टफ हे एक्झाम्पल असणार आहे तर आपण बघूया यामध्ये तुमची एक स्टेप वाढणार आहे डिफरंट साईन जेव्हा डिफरंट साईन असेल तेव्हा मायनस द्यायचं ठीक आहे म्हणजे या फोर नंबरला दोन साईन आहेत एक मायनस आहे एक प्लस आहे दोन्ही साईन डिफरंट आहे म्हणून मायनस फोर ठीक आहे दोन्ही साईन डिफरंट असेल तर मायनस इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे आणि एटना हे दोन साईन असल्यामुळे कोणताही एक साईन देण्याची गरज आहे म्हणून एटना एक आपण एकच साईन देणार तो म्हणजे मायनस कारण की डिफरंट साईन असेल तेव्हा मायनस आणि मागच्याही एक्झाम्पलमध्ये आपण शिकलेलो होतो की डिफरंट साईन असेल तेव्हा आपण मायनस करतो आणि सेम साईन असेल तेव्हा आपण ॲडिशन करत असतो म्हणजे प्लस फोर आणि प्लस फोर यांना आपण एकच साईन देऊया प्लस फोरचा मायनस फोर आणि मायनस फोर साईन हे सेम आहेत म्हणून आपण याला प्लस फोर म्हणूया इथं मायनस आहे आणि इथं मायनस आहे म्हणून ॲन्सरमध्ये पण मायनस इन असं होणार नाही कारण की हे जो ब्रॅकेट असते यामध्ये कोणता साईन नसते म्हणजे मल्टिप्लिकेशनचा साईन असतो मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस हे प्लसच होत असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर यामध्ये आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत तर फर्स्ट एक्झाम्पल आहे सिक्स मायनस प्लस एट इज इक्वल टू किती तर आता बघूया आपण सिक्स मायनस आणि प्लस डिफरंट साईन आहे म्हणून मायनस घेतला आणि एट इज इक्वल टू सिक्सना कोणताच साईन नाही म्हणजे प्लसचा साईन आहे दोन डिफरंट साईन आहे म्हणून आपण काय करणार आहोत मायनस एटमधून सिक्स गेले टू राहणे आणि मोठ्या डिचा साईन काय आहे मायनस म्हणून ॲन्सर आलेला आहे मायनस टू ओके आता बघा मायनस एट मायनस मायनस फायू इज इक्वल टू किती तर बघा मायनस एट ना कोणता साईन एक साईन आहे मायनसचा म्हणून आपण मायनस एट जसं घ्या तसं निघा पण मायनस मायनस फाईव्हला दोन साईन आहेत म्हणून हा मायनस आणि मायनस सेम साईन असल्यामुळे प्लस देऊया आणि फाईव्ह इज इक्वल टू हे बघा मायनस एट आणि प्लस फाईव्ह दोन डिफरंट साईन आहे म्हणून एटमधून फाईव्ह मायनस करा एटमधून फाईव्ह मायनस केले थ्री राहणे ओके आणि मोठ्या डिजिट एट आहे आणि त्याला साईन मायनस आहे म्हणून मायनस थ्री म्हणून ॲन्सर आलेला आहे आपला मायनस थ्री मायनस नाईन प्लस मायनस सेवन इथं आपण मायनस नाईन जसा जा तसा लिहून घेऊ कारण की त्याला एकच साईन आहे प्लस आणि मायनस हे दोन डिफरंट साईन आहेत म्हणून मायनस घेता डिफरंट साईन असेल तर आणि सेवन ठीक आहे इथे मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे जेव्हा सेम साईन असतील तेव्हा आपण ॲडिशन करत असतो म्हणून नाईन प्लस सेवन सिक्स्टीन आणि मोठ्या डिडिटचा मायनसचा साईन आहे म्हणून मायनस दिला म्हणून ॲन्सर आणा मायनस सिक्स्टी ओके इथं फोर्टी सिक्स आहे इथं मायनस मायनस फिफ्टी फोर आहे फोर्टी सिक्सला कोणताच साईन नाही म्हणून प्लसचा साईन प्लस फोर्टी सिक्स मायनस मायनस सेम साईन आहेत म्हणून प्लस होऊन जातील आणि फिफ्टी फोर इज इक्वल टू प्लस प्लस सेम साईन आहेत म्हणून आपण ॲडिशन करू सिक्स प्लस फोर टेन कॅरी वन फोर प्लस फाईव्ह नाईन आणि कॅरीचा वन टेन आणि साईन कोणता आहे मोठ्या डिजिटचा प्लसचा म्हणून ॲन्सरमध्ये प्लस म्हणून प्लस हंड्रेड अँसर आला साईन देणे आणि न देणे गरजेचं नाही प्लसमध्ये एटी फोर प्लस मायनस एटी फोर आता या एटी फोरना कोणताच साईन नाही म्हणून प्लसचा साईन म्हणून प्लस एटी फोर आणि हा प्लस मायनस आहे म्हणून साईन कसा जाईल मायनसचा दोन डिफरंट साईन आहे म्हणून एकच साईन करायचा असेल तर मायनस एटी फोर प्लस एटी फोर आणि मायनस एटी फोर दोन डिफरंट साईन आहेत म्हणून सबट्रॅक्शन करूया एटी फोरमधून एटी फोर मायनस झाले झिरो झिरोला कोणता साईन नसतो झिरोला नो साईन असतो म्हणून ॲन्सर झालेला आहे झिरो अशा प्रकारे आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्सचा टाईप टू बघितलेला आहे यामध्ये जर दोन डिफरंट साईन असेल एकाच नंबरला दोन साईन असेल आणि ते दोन्ही डिफरंट असतील तर मायनस घ्यायचा एकाच नंबरला दोन साईन असेल आणि दोन्ही सेम असेल तर प्लसचा साईन होईल ठीक आहे म्हणजे मायनस मायनस आहे म्हणून प्लस फोर झाला प्लस मायनस आहे म्हणून मायनस एट झाला ओके धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि याच्यातला एकूण एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे